भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलंय. राज्यात महापुराने आणि त्यानंतर अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं हे सांगताना त्यांनी शरद पवार शेतकऱ्यांचं दुःख जाणारे चांगले नेते असल्याचं म्हटलंय. निकालाच्या आधी शरद पवारांना लक्ष्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी आपला सूर बदललाय. त्यांनी पवारांचं कौतुक केल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. चंद्रकांत पाटील कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपुरात आले होते आणि यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पाहुयात. अशा भारतीय जनता पार्टीचेच म्हणता येणार नाही सगळ्या देशाच्या नेत्यांबद्दल खूप अनादर व्यक्त करणारी वक्तव्य केली जातात याचं आम्हा सगळ्यांना खूप दुःख आहे. आम्ही राजकारणामध्ये टीका टिप्पणी केली पण कोणाचा अनादर नाही केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल आम्ही नेहमीच आदर व्यक्त केला. आदरणीय उद्धवजींबद्दल नेहमी आदर व्यक्त केला. पवारांशीसुद्धा जी काही लढाई आहे ती राजकीय लढाई आहे. मी तर व्यक्तीच्या त्यांच्याबद्दल नेहमी आदरच व्यक्त करत आलेलो आहे आणि असं म्हणत आलेलो आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण सर्वात जास्त कोणाला असेल ते पवारसाहेबांना. आणि त्यामुळे आम्हाला जे शिकवलं त्याच्यामध्ये अनादर आम्ही कोणाचा केला नाही. पण आम्ही या निमित्ताने दुःख व्यक्त करतो की हे जे चाललं आहे ते काही